श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा 41वा गळीत हंगाम शुभारंभ दिनांक आज सकाळी 11 वाजता. शुभमुहूर्तावर विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर, आमदार शहाजी पाटील, शेखर गायकवाड, साखर आयुक्त पुणे आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते व कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तसेच कलश पूजन कारखान्याचे संचालक दत्तात्रय विश्वनाथ नरसाळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्याचे आजी माजी संचालक व पंढरपूर मंगळवेढा नगरपालिका आजी माजी नगरसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद, व्यापारी व हितचिंतक उपस्थित होते. माझ्यापासून लांब पडत होती, त्या दिवशी सुद्धा भाऊंना अनुभव आहे की कार्यक्रमाच्या तिथून मी भाऊंना चहा प्यायला चला म्हणलं तर काही पंढरपुरातले नेते म्हणाले नका जाऊ, तिथं भाऊ रेड पडली म्हणायची. काय करतो कळलं आज भाऊ तुम्हाला येताना सुद्धा कालपर्यंत मला टेन्शन दिलं की तुम्ही आला तर आम्ही नाही करणार, हे पक्ष ऐका ते ऐका, पक्ष कुठला आहे त्यापेक्षा भाऊ ही समोर बसलेली 30,000 जनता माझा पक्ष आहे. हा विठ्ठल सहकारी साखर कारखाना आमचा पक्ष आहे.